काय विजय भाऊ, आराम आहे वाटते तुम्हाला? नेवा नाही लागत काय तुम्हाला? नाही पोळ्यात बैल नेवा लागत काय? तसेच ज्ञान काय बापा खरखटे बसले मोठे काठावर तर काय? अरे नाही नाही आणायची आहे ना, पोळ्यात आणतो बैल मी, खरखटे नाही आण, चांगले धुवून धावून घेऊन गेलो मी. तुम्ही आता आले दुपारी, मी सकाळीच धुवून धावून घेऊन गेलो. अरे वा, नंबर मारला विजय भाऊ न. तसे विजय भाऊ नंबर वन आहे, विजय भाऊ नंबर वन. अस विजय भाऊ नंबर वन? तू बे बोल्या, तू किती नंबरचा आहे? का नंबरच नाही, झिरो नंबर. हा बस 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 रमेश, धुई पहिले धुवा पट पट घ्या, बोलता बोलता घे घे बोल्या घे, धुई धुई चांगले धुई, नंबर आले पाहिजे तुमचे. आमच्या तुमचा विजय भाऊ, तुमचा नाही नंबर आला पाहिजे काय? आमच्याच नंबर आले पाहिजे काय? मा तर येतेच येतेच मा नंबर, त्याच्यात काही शंकाच नाही. अरे बुवा मध्ये नाही नंबराचं पडलो काही, मा बी येऊ नाही तर नाही येऊ. आपण नंबरासाठी पोळ्याले बैल असंच होत नाही, आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. आपले बैल आपल्यासाठी वर्षभर काबाळ कष्ट करते, आपल्यासाठी सगळं करते, त्याच्यासाठी एक दिवस द्यावा म्हणून त्याला एक दिवस सजून धजून चांगलं पूर्णच चारून त्याचा मान सन्मान करावा करायचा असतो ह्या दिवशी. याच्यासाठी तो पोळा असतो नंबर देवासाठी. आपली त्या मग काय आपले त्या झडत्या जोरजोरानं बोमलते लोक लेकाचे ते आपल्याला पोटत नाही बुवा. आता खूप बदललं विजय भाऊ, पहिले नाही होतो एवढं. पहिले विजय भाऊ कसं होतो माहितीये का? हर बोला महादेव, हर बोला महादेव, बस झालं आपलं. आता नाही, आता महाभिंत वर्षभराच्या ज्या दुश्मन्या असल्या एकामेकाच्या दुश्मना महाभिंत सणामध्ये काढतात, ते झडत्या दिल्यानं. म्हणते तो राग नको येऊ द्या, राग नाही येऊ द्या, फोडा लागते काय काय महाभिंत, काय राग नको येऊ द्या म्हणते. अरे बोल्या ज्याचं त्याच्यापाशी राहू द्यावं लागते, आपण सुधरावं लागते. आपण पुढं होऊन आपण सरक्या रस्त्यानं चाललं आपल्या मांग मांग बरोबर सरक्या रस्त्यानंच येतात लोक, आपण पुढं व्हावं लागते फक्त बस. असो असो झालं. बरं विजय भाऊ, आता कड आहे, कडले काही करावं म्हणतो मोठं, मोठा काही पार्टी बी तेच ते काम ट्रॅक्टर पैसा ते आता बोर लागते भाऊ. आता तर काहीतरी पार्टी करावं आता, एक दिवस महिनाभर खावायला नाही भेटलो काही घरी. करा करा काही काही हरकत नाही, करा करा मस्त. वर्षातून एक वेळा पार्टी केली तर काही प्रॉब्लेम नाही होत, काही हरकत बी नाही. करा कधी करता मग, उद्या काय? उद्या उद्याच नाही तर काय तो विजय भाऊ, उद्याच कधी करता तर मग उद्याच करून घेऊ म्हणतो. काय तुमचं कसं म्हणणं आहे? बोल्या तू येशील काय बुवा, आता सांगून दे. हो तो हो नाही तर नाही, तू आई आईले शांता काकुले सांभाळून येतो बा. पहिले तू ना गोटा लावला आहे म्हणतो तर गोटा काढजू नको बा, नाही तर थोच गोटा धरून ना तुझ्या मुस्काळावर शांता काकू मारन, आणि तुझ्या बरोबर मग आम्हाले बी. नाही नाही असं काही नाही करत, मग येईले बी माहीत आहे कसाला तुम्ही एकवेळा होतेच म्हणून. काही नाही करत, मग यायचं असं मी सांगून येणारच नाही, मी बरोबर चाट मारतो. झालं तर मग विजय भाऊ तुमचं काय, तुम्ही बोलले नाही अजून, काय करावं काय पार्टी? मॅडम बोलन नाही तर मग. अरे करू ना, करू करू पार्टी, आम्ही सालातून एक वेळा करतो आपण पार्टी, करू ना. मॅडम काही नाही म्हणत, करू करू मी बी बरोबर चाट देतो. करू कुठं कुठं करायची मग, कुठं करायची ते आपण निर्णय घ्या पहिले. पाहू ना उद्याच भेटू, उद्याच विचार करू. आता बैल धुवून घेतो पटोपट, मग अजून सजवायला टाईम लागते. फुगे फाग्य सू फुगवाले धुवा 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 पटोपट घ्या. रामलाल भाऊ झालं का? झालं का? बाकी आहे का अजून? झालं झालं रामदास भाऊ, झालं भाऊ झालं, घेतलो सगळं घेतलो. काऊन तुमचं बाकी आहे का? नाही माय बाकी नाही आहे, घेतलो मी. म्हटलं तुमचं बाकी असन अजून, तुम्हाला सगळंच घ्यावं लागलं ना, सगळंच घेतलं ना तुम्ही. कितीचं झालं सगळं? माय तर घेतलो बा मी, जे जे नव्हतं जे जे आहे ते नाही घेतलं मी. मागच्या वर्षीचं आहे ते तसं ठेवलं होतं, ते धुवून धावून ना डबल होते. आता मी जे नव्हतं ते मी घेतलो, तो कमी खर्चात झालं बा माय. तुमचं तुमचा खर्च जास्त लागला असं नाही, तुम्ही डबल घेतलं पुरं तो. हो हो माय झालं ना, तरी 8,000 गेलो बा पुरं सामान धरून, झोल वोल पुरं 8,000 झालं. लय झालं मग. हो आता पोरानं सांगूनच ठेवलं होतं तसं बाबा, खर्चावून सांगून ठेवलं होतं. चांगलं सामान आणचा, पैशाची फिकर नको करजा, सगळं नवीन आणचा. त्याच्या सांगण्यानुसार घेवा लागलो बा. आता काय करता आता नाही का रामदास भाऊ, तर पोरगाव जसं म्हणत तसं करावं बा. नाही शेवटी त्याच्या हाती देणं आहे कारभार, त्याच्यापेक्षा आतापासूनच सवय लावून घेवा जीवाले पोराचं ऐकाची, तर समोर चालून आपल्याला दिक्कत नाही पडत. पोराचं ऐक तो बी तरी, तू बी सवय लावून घ्या तर पोराचं ऐकाचं. ऐकाही लागते, चांगलं असलं ते ऐकाही लागते. काही काही डुबवणी बी कामं करतात पोरं, ते नाही ऐका लागत मग. हो चाल आता घरी चाल बा पटकन, आता 4 यायचा बाबा म्हणे. हो बोल्या बी म्हणे बाबा, लवकर जा घेऊन ना. बैल धुवाले पाठवलं त्याने, गेलं तू बैल धुवाले, लवकर ये जा म्हणे, सजवाले पाहिजे म्हणे बैल. हो बा येतो लवकर येतो, चला मग. काही घेवाचं असेल तर घेऊन घ्या, चालता चालता. नाही नाही सगळं घेतलो मी, काही नाही घेवाचं मी, आठवणी आठवणी स्वर घेतलो, काही नाही घेवाचं आता, सिद्ध आपल्या कडक आपल्या गावले. चला चला मग चला. पार्वती
झालं काय जेवाच? जेवाचं झालं असं तर वाढभर जेवून घेतो. पोळा भराचा टाइम झाला, पोळ्यात जातो मग जेवून. जेवून जावं लागतं पोळ्यामध्ये, वाढभर ताट. काय हो पिंकीचे बाबा, काय हो तुमचं? सकाळ पासून बाहेर 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 बाहेर. माझा भाऊ घरी बसला आहे आणि तुम्ही नुसतं बाहेर नुसतं बाबा बाहेर. आता तुम्हाला देऊ का एकट्याने जेवणी? मी म्हटलो काय एकट्याने देऊ म्हणून, त्यालाही देईन म्हणे दे दोघांनी वाढ. मग मी चालला जातो पोळ्यामध्ये. घरातच बसला राहू का मी? का भाऊ पाहुणा होय, आपल्या घरचा पाहुणा होय, आपल्या गावचा पाहुणा होय, तर तो घरात बसला त्याने बसू दे ना. त्याच्याबरोबर मी बी बसला राहू का त्याच्या त्याचे तेले दिकून शेजून बसलाच राहू का मी? तर मी बाहेरचा पोळ्याचा माहोल नाही पाहू का मी? काय माहोल पाहता तुम्ही पोळ्याचा? आपल्या घरी काय बैलजोडी आहे? बैलजोडी नाही, काही नाही, वावर नाही, शेत नाही, तुम्ही काय पाहता पोळा? आपल्या कामाला कमी गेले चुपचाप, कामाला गेले असते ना हे परवडलं असतं. पण असं सकाळी पासून नुसतं बाहेर 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 कायच्यासाठी? कायचा पोळ्याचा माहोल पाहता? अजून दुसरा कोणता माहोल पाहले हिंडून राहिले गावामध्ये? हा भेटते का कुठून, भेटते का कुठून करून? हे पाय असं बोलणं पटत नाही बा. हा तुम्ही बायका, तुम्ही बायका माणसाला बिघडवता पार्वती. तू बायको तू माणसाला बिघडवतो. आता म्या कैची बंद केली, केली नाही का म्या कैची बंद केली? मी मी नाव घेतो का त्या गोष्टीचं, त्या वस्तूचं नाव घेतो का? मग तू काहून नाव घेतो मला याद दिलं होतं? तुम्ही बायका खरं तर माणसाला बिघडवता आणि म्हणता मग माणूस बिघडला, माणूस बिघडला. त्या कांताना बांधून ठेवला त्याला, तू बांधून ठेव मला. मी कायले बांधून ठेव? मी एवढंच म्हणतो फक्त तुम्हाला, मा भाऊ पाहुणा होय, मा भाऊ घरी बसला आहे सकाळी पासून, तुम्ही बाहेर बाहेर काय म्हणून ठो का बापा? भाऊजी तर बाहेर बाहेरच आहे, बाहेर बाहेरच आहे का? भाऊजीला आवडलं नाही का मी घरी होतो? असं नाही होईन काय पाहुण्याच्या मनाले असं नाही होत काय? मग त्याच्यापाशी जराशे बसा, जराशा गोष्टी सांगा लागन तर मग पोड्याचा माहोल तुम्ही पाहता तर त्याला बी दाखवा ना, त्याला घेऊन जा. नाही एकटे एकटे येतो 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 संदीप येतो संदीप असे करता चालले जाता. मग त्या भावाने नाही म्हणा भाऊजी थांबा मी येतो. हा त्याला उचलून घेऊ का, घेऊन जाऊ काय? तो म्हणून का तुम्हाला मी बी तुम्ही बी तुमचं राहते म्हणणं, त्याच्या घरी तुम्ही जा ना तेव्हा तो म्हणून तुम्हाला. आता तो तुमच्या घरी आला तर तुम्ही म्हणा त्याला का चाल तिथं चाल तिथं चाल, तर तो येईन तो तुमच्या मागं लागू लागू येईन का? बरोबर बरं ठीक आहे, वाढ तू ताट वाढ. आता घेऊन जातो त्या भावाला घेऊन जातो बा, नको लढू त्याला घेऊन जातो. वाढ ताट झालं का स्वयंपाक? बाकी आहे बसतो अजून बाहेर. झाला स्वयंपाक घे, झाला कैचा झाला, तुमचीच वाट पाहून राहिले मी. झाला स्वयंपाक, या बसा, या हात घेतो धुन, या बसा, वाढतो ताट. मामा तुम्ही आमच्या घरी कोण होते येत? आता कसे आले आमच्या घरी? पहिले येतच नव्हते तुम्ही. मी नाही का मामा, मी आईले म्हणू कधी आई उन्हाळ्याच्या सुट्ट्यात लागले, चाल ना मामाच्या घरी. काय काय म्हणे? काही नाही बेटा पिंकी, काही नाही, मला टाइम नव्हता भेटत का नाही म्हणून मी येत नव्हतो. आई काय म्हणे मग? तू म्हणत होती चाल मामाच्या घरी, तू काय म्हणतो नाही येत होती. आई काय म्हणे, काय म्हणे आई? मामा आई म्हणे काय जातो मामाच्या घरी? काय का मामा, ते मामा होय का तो? भाऊ म्हणायच्या बी लायकीचा नाही. काय मामा मामा करतो अशी म्हणे आई. चबरी चाल संदीप, चाल ना जेवायला, चाल ना. हो पाठवती बाई ठीक आहे ना. आता भाऊजी कुठे आहे मग? भाऊजी सकाळी पासून दिसलेच नाही बा. काय गायपत झाले घरातून काय तो उपावले काय तो दिसलेच नाही मला उठला तवाचा. कुठे भाऊजीला जीव दे ना, आता भाऊजीला सांगत जीव. आले ना आले ना भाऊजी, ते तिकडे जरा काम होत म्हणे त्याच म्हणून गेले होते ते. आले ना धुवून राहिले हात गीत, तुम्ही तोही चाल ना जेवायला, हात धुवून हात धुवून घे. हे हिच्या काय गोष्टी ऐकत राहते हे पिंकी, काही बी बोलते हे म्याडासारखी बोलते हे, काही हिच्या गोष्टी नको ऐकू. चल जेवाल, चल धुई हात घे, चल जेवाले जेवून घे आणि मग तू बी पोळा पाहायला जातो. हो ना पार्वती बाई, पिंकी मस्त बोलते, सगळं सांगते ते, खरं खरं सांगते ते. तसं काही नाही, तिच्या गोष्टी ऐकूशा लागते, मी तिच्याच गोष्टी ऐकत आलो तवाचा. मस्त बोलते ते, सगळं सांगते. काय ते काहीतरी काय बोलते ना रे, तू बी तिच्या गोष्टीवर विश्वास घेशील काय? काही बी बोलते ते. चल उठ, चल जेवाले. येतो ना बाई, येतो ना आम्ही, चल ना तू वळ ताट ताट तो बन, येतो आम्ही, आम्ही मामा भाषी येतो ना दोघ जण. चल तू मस्त जोडी बनली बा तुमची मामा भाषेची. चला चालू दे, मी बनवतो ताटा, ये. हो बाई येतो ना. मामा मी खोटी नाही बोलत, मी मी खरंच बोलतो, खरंच आई तशीच म्हणे. हो बेटा माहिती म्हणजे पिंकी तू खोटं नाही बोलत, पण बेटा तुझ्या आईची बी गलती नाही. आमचं झालं होतं तो आमचं भांडण झालं होतं, तुझ्या आईचं आणि माझं भांडण झालं होतं. तेव्हापासून मग तुझ्या आईनं म्हटलं होतं की मी तुझ्या घरी कधी येणार नाही, आणि मी आई म्हटलं होतं की मी बी तुझ्या घरी येणार नाही, तर ते भांडण होय म्हणून तू आई तशी म्हणे असं. हो म्हणून मी बी नाही आलो, तुले बी तुझ्या आली नाही मग. बेटा पिंकी तू लहान आहेस, तुला एवढं नाही समजणार. चल आता चल आपण जेवण करून घेऊ. आता आईनं मस्त वाढलं ना, आता मस्त स्वयंपाक केला आईनं, माझ्या आवडीचा स्वयंपाक केला आज तुझ्या आईनं. चल आता जेवण करून घेऊ, मग तू मोठी झाली म्हणजे तुला सगळं समजल. संदीप ये पिंकी ये. चल चल पिंकी. हो बाई आलो, चल चल पिंकी, चल हात पाय धुई पटकन, हात बिथं चल जेवून घेऊ.
बाबा अरे बाबा काय करून का राहिले तुम्ही बाबा ते फुगे फोडन फोडन का ते फुगे आता बरं त्यानं कसे बसे दोन घंटे ते बहुत जास्त झाले ना रे बा रमेश जास्त झाले ना हे फुगे जरा इकडून इकडून दोन दोन काढून घे जास्त झाले ते फुगे फालतू कुठून गिटून गेले ना त्याच्या कानापाशी धू वाऱ्यासारखे पोयन बोललो हा अटोपणार नाही काही बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊन मी आहो ना मी बरोबर सांभाळतो बैल सांभाळतो फुगे सांभाळतो फुटत नाही ते काय बेफालतू बिनकामाच्याच फुटून जाईल काय रे तो काहून नाही समजत रे पोरा तुला एकामेकाला घासले का ते फुगे फुटन ऐन कानापाशी बांधला तू कानापाशी फटकन फुटलं घेतलं तर काय बाबड पडलं म्हणून बोललो धू पळतीन माझ्या बिनकोणाच्या अंगा दिंगावर गेलं तर आपत आणखीन काय हा पोडा होय पोडा शांततीनं होऊ दे एवढे मोठे फुगे लावून काय मोठं मोठं काय लाखाचं ना करोडाचं बक्षीस नाही भेटून राहिलं का काही नव्हत बाबा काही नव्हत फुटत गिटत नाही ते काही नव्हत पोळा फक्त पोळा पोळा फुटेपर्यंतच आहे मग मीच काढून घेईन मी हात काढा बाबा तिथून हात काढा हात नका लावतो फुगे येईल घडी घडी हात लावान तर फुटन ते घे रे बा तू या मतानं राहू दे ऐकत नाही तू घे ठेव राहू दे चला ना जेवले रमेश कृष्णा चल चला ना जेवले रमेश बाबा चला ना जेवून घ्या ना पाच वाजता भरते ना पोळा मग पोळ्यात नाही जावं लागत काय जेवून जा ना तसेच जाता का उपाशी नाही नाही जेवूनच जेवूनच जावं लागते पोळ्यात उपाशी थोडी चल वाढ वाढ येतोच आम्ही चल वाढ तट आई कसे झाले बैल सजवले कसे सांगतो इन मा पहिला नंबर हो चांगले सजवले हे फुगे जास्त नाही झाले का रे फुगे काय ना जरा ते पाठीवर ठीक आहे पण हे कानापाशी लावला तू कानापाशी काढून टाक फुटला की तर पळतील कोणाच्या अंगावर की गेला तर आफत येईन ना मग लोक आहे ते समजते काय बैलाला सांगितलं नाही म्हणून लोक मग तुलाच बोलतील आई काही नाही होत ना ते फुटत गिटत नाही ते फुगे हवा जाईन त्याच्यातून पण फुटत नाही फटकन जास्त हवा नाही भरलो मी हो ठीक आहे मग मस्त सजवलं मस्त पण जमलं फुलं गेलो हो चांगलं ट्रेडिशनल आपला नैसर्गिक रित्या सजवला मस्त आहे चला मग आता झाले सजून बैल रेडी हो आई बैल रेडी आहे आता चल वाट जेवण जेवून घेतो नेतो मग पोळ्यामध्ये बैल हो ना चला ना मग पोळ्यामध्ये पूजाही करायला लागेल ना तुम्हाला बैलाची म्हणून जेवण ना पहिलेच पटकन चालले जा सगळ्याच्या पहिले निवद आरतीची थाली आणि ते आपलं पाणी घेऊन ना हो 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 चल वाट जाता ए कृष्णा चल काढे करशील का तिथं अजून फुगे उगे फोडशील चल जेवाले चल बाबा नाही काही नाही करत मी चला आजे हो जो 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 पूर्णाची पोळी होय ना गोड गोड आहे गोड गोड जो जो गगा हो गोड गोड आहे जो मग आपण आपल्या बैलाला बी पूर्णाची पोळी देऊ आपण बैला ये पूर्णाची पोळी देऊ हो जो मग पटापट जो तुम्ही गोल्या झाले का बैल सजवले हो आई सजवलो झाले बैल सजून भिजून आता फक्त जीवन न पोळ्यातच जात आहे पाचचा टाइम दिलेला आहे का नाही पोळ्याचा तर बरोबर पाचलेच पोळ्या फुटन काय नाही पाचचा टाइम दिलेला हो तर पुऱ्या जोड्या येतपर्यंत अर्धा घंटा तर लागतेच अर्धा पाऊन घंटा पुऱ्या जोड्या येऊ ठावकर फोडा थोडी लागन पोळा पुऱ्या जोड्या येतील तेव्हा कुठं पोळा फुटन हो ना तेच का ना तो पुऱ्या अरे हो बोले एक काम आठवलं रे मुली वक्तावर बस झालो पाय काय अरे मला 10-10 पाहिजे होती आता काय 50-50 100-100 रुपये देऊ काय 10 जण 15 जण येतील तर काय 100-100 देऊन देऊ काय मापाशी 100-100 आहे म्हणून म्हणतो 10-10 पाहिजे होते ते तर का आणून चिल्लर कोणाजवळ असन तो पहिले बेबी बाईच्या दुकानात चालला जाय हा बेबी आत्याच्या दुकानात जाय पहिले त्याच्या पाशी असन ना तर त्याच्यापासून आण नाही तर तू कुठूनही आणून दे बा मुले 10-10 आणून दे मुले नाही का गोल्याचे बाबा जोड्या घेऊन पोळा फुटला म्हणजे जोड्या घेऊन येतील ना तर 10-10 रुपये देईन मी जास्त काय दे नाही दरवर्षी द्यावा लागते आई कशी बोलता आई तुका 10-10 शोभन काय लेकर होय का लेकर आले 10-10 देजो पण मोठे आले मा सारखा रमेश सारखा विजय भाऊ सारखा येईल तर 100 द्यावा लागन ना हो मोठे आले तर मोठे येईल 100 देईन म्हणा पण लहान बी येतात ना मग लाईन येईले 10-10 देऊन देईन ना एक जोडी एक एक बैल घेऊन येतात हा तर मग पैशासाठी तर मग 10-10 रुपये देऊन देईन त्याच्या हाती ठीक आहे जेव दे मुले आणून देतो 10-10 हो दे बा आणून अजून उद्या बी लेकर येतील नंदी बैल घेऊन तेही देवा लागन त्यांना पोळा भरवते काय तर तिथे देवा लागन दे 10-10 आणून आण तू नको फिरू बैल घेईल पोळा फुटला का डायरेक्ट घरी आण आपले बैल साजरे नाही हा इकडे तिकडे पळत्यात आता आई पाय आता आपल्या घरून पैसे नेतील तर मी बी त्याच्या घरून आणन ना फिट्टमफाट तर कशी म्हणतो तू मला नको फिरू मी बी फिरवन दोन चार घर फिरवन आणि मग घेऊन येईन लागन तर असं आहे का बोल काही तरी असं चालते का आपल्या घरून नेले तर आपण येणं असं थोडी आहे आता आपले बैल नाही बरोबर जराशी म्हणतो तुले नको फिरू काय फिरून काय करत आपल्या घरी आणजो मी पूजा करून झालं बांधून देतो नाही
फिरून मी दोन दिन घरी फिरून मी बर बा घेऊन जातो जेव पटपट दे मला 10,000 रुपये आणून देतो चिल्ला हो हरबुला महादेव आला रे आला पुढा आला पुढा आला हरबुला महादेव घ्या मग रामलाल भाऊ घ्या पूजा उरकून टाका पण सरपंच भाऊ मी काय म्हणतो की हा पूजाचा मान तो तुमचा असायला पाहिजे होता ज्येष्ठ नागरिक तुम्ही आहे तर पूजाही तुम्हीच करा ना आता ह्या वर्षीपासून आपण पूजाचा मान बैलाच्या पूजेचा मान तुमच्या इकडे देऊ अरे नाही नाही रामलाल भाऊ आता पहिलेपासून तुम्ही केलं आता शेवटपर्यंत तुम्हीच करा असं अधुऱ्यातून अर्ध्यातून आता माईकडे मान देऊ नका ज्येष्ठ नागरिक हाव मी पण मी पदवीनं ज्येष्ठ नागरिक आहो पण तसं मानलं गेलं तर तुम्हीच आहात ज्येष्ठ नागरिक तुमच्यामुळेच आपलं गाव चालते आपला देश चालते तुम्ही जे आहे आपले गृहस्थ म्हणजे काय आपलं सिटीजन तर ठीक आहे मान पान ते जाऊ द्या पण पहिलेपासून तुम्ही केलं तर आता शेवटपर्यंत तुम्हीच करा घ्या घ्या करा पूजा करा पण ते आपलं सरपंच भाऊ आता काय आपला घ्या म्हणतो तुमच्या इकडे मान घेऊन घ्या आता कहून रामलाल भाऊ आता चार निवद खाऊ घालणं होत नाही का तुमच्या ना आता बोलायले एवढी कंजूशी रे सीताराम तसं नाही आपलं निवदाची गोष्ट नाही मा भिंत आपलं हे मानाची गोष्ट करून राहिलो मी निवदाची का मी रोज एक एक निवद पुऱ्या बैलायले चारू शकतो रोज गावातल्या पुऱ्या जोडीले रोज चारू शकतो त्याच्यात काय आहे कंजूशीचं ते निवदाचं नको पाहू तू मी आपलं आमचं गोष्टी चालू आहे तू चुप राह मंदा मंदा थोड्या नको टाकू आपला काहून नाही काहून चुपचाप राहू मी काहून नाही बोलू मी बी ग्रामस्थ होय मी बी गावचा सदस्य होय मी काहून नाही बोलू मला हक्क आहे बोलायचा काय सरपंच भाऊ काहून मला नाही हक्क मी नाही का ग्रामस्थ मी नाही बोलू शकत काय मी चुपचापच राहू काय मी काय दुसऱ्या गावातून आलेला हो का नाही नाही तसं नाही सीताराम सगळेलेच अधिकार आहे अधिकाराच्या गोष्टी करूच नका अधिकार समानतेचा आहे सगळेलेच अधिकार आहे बोलाचा बोलू शकता आपले आपले मत मांडू शकता त्याच्यात काही शंकाच नाही पण रामलाल भाऊ घ्या घ्या पटपट व्हा समोर करा पूजा पटकन उरकवा पटकन फोडा पोडा पटकन घ्या जराशा झडते बिरते घ्या जराशा जरासा माहोल करा पोड्याचा माहोल करा जरासा घ्या व्हा समोर पटपट या हो रामलाल भाऊ घ्या पटकन काय हो हो रामदास भाऊ हो येतो होतो हे बळी राजा तू आहे म्हणून आमची शेती चालते रे बुवा आमच्या सोबतच आमच्या शेतीत तुझे योगदान खूप मोलाचं आहे रे बुवा खूप मोठं आहे तुझे उपकार कसे फेडू काही समजत नाही रे बुवा बळी राजा याच तो दिवस दिलेला रामलाल भाऊ यायचे उपकार फेडाचा यायची पूजा करा आणि यायचे उपकार फेडा यायचे उपकार माना हो हो रामदास भाऊ हो रक्षाबंधन पासून राखी पासून तर आहे नाही इथंच मा भाऊ होय असं काय तुझ्या भाऊ होय काय हा आहे तुझ्या चेहऱ्यावर आहे जरासा मला माहितच नाही बापा त्या भाऊ होय तर कधी आणलीच नाही घरी चहा प्यावाले तर मी तुझ्या घरी आले नाही तुझ्या भाऊ काय घरातच आहे काय मग तेव्हापासून गावात नाही दिसला राखी पासून तर मग राखी पासून आहे म्हणतोय तर गावात दिसला नाही तो काही हिंदू नाही राहिला तो घरीच आहे तो पाण्या पावसाचा घरीच आहे तो काय हिंदू म्हणते गाव ओळखीचं पाडकीचं काय कोणाचं कुठं जाऊ म्हणते म्हणून घरीच आहे तो टीव्ही पाहते बसला राहते पिंकी संग बोलत राहते हो काय म्हणून तर मी ओळखलीच नाही बापा मी म्हणलं कोण माणूस होय बापा या नवाड्यात सीताराम तिथं काय केलं आता आता पोडा फोडाचा टाइम झाला ना पूजा झाली ना आता तिथं काय जाऊन उभा राहिला असाच फोडता काय पोडा मुका मुका एखादी तरी झडती घ्या झडत्या घ्या जराशा काहीतरी आम्ही माहोल करा काय म्हटलं सरपंच भाऊ ना माहोल करा माहोल माहोल करा माहोल मी माहोल करायला समोर आलो झडती घेतो मी आता मस्त जक्कास माशिवाय कोणाला येत नाही सीतारामची झडती नंबर वन हा घे घे किती येते तर किती येते म्हणजे लय येते मला मा घरी नाही शेत मा घरी नाही बैल जोडी तरी मला सगळं येते ऐका वाडा रे वाडा शेतकऱ्याचा वाडा शेतकऱ्याच्या वाड्यात चांदीचा गाडा चांदीच्या गाड्यावर बसला हो मोर अनमोरावर बसला हो शेतकऱ्याचा पोर एक नमन गौरा पार्वती हरबोला महादेव मस्त एक नंबर सीताराम जमलं जमलं